स्वच्छ भारत स्पर्धेत देशात पहिला क्रमांक मिळवणाऱ्या कराड नगरपालिकेच्या हद्दीत डेंग्यूनं थैमान घातलंय. नगरपालिकेपासून हकेच्या अंतरावर असलेल्या बुधवार पेठेतील सोनाक्षी प्रवीण कांबळे या 8 वर्षीय बालिकेचा डेंग्यूनं मृत्यू झाल्याची घटना घडलीय. या घटनेमुळे नगरपालिकेचा भोंगळ कारभार समोर आलाय. कराड नगरपालिकेच्या हद्दीतील अनेक ठिकाणी अस्वच्छता आहे. शेकडो नागरिकांना डेंग्यूची लागण झालीय. स्वच्छतेचा पुरस्कार मिळवण्यासाठी कागदोपत्री शासन दरबारी घोडे नाचवणाऱ्या कराड नगरपालिकेच्या विरोधात नागरिक संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करतायत. नगरपालिकेच्या अस्वच्छतेमुळे आमच्या घरातली एक लहान मुलगी आता एक्सपायर झालेली आहे. मुतारे आहे, आंबेडकर क्रीडांगण आहे, त्याच्यामध्ये एवढी दुर्गंधी आहे, तो आमच्या लहान मुलांना त्रास होतो. ते नगरपालिकेनं काहीच केलेलं नाही. स्वच्छता अभियान नुसतंच म्हणायला राबवलेलं आहे त्यांनी, पण स्वच्छता ही कसलीही नाही. बुधवारपेठ लक्ष्मी मंदिराच्या समोर मी इथे राहतो. आमच्या कुटुंबात जवळजवळ 50 एक माणसं आहेत. त्या माणसापैकी आमच्या घरामध्ये जवळजवळ 3 ते 4 लोकांना डेंग्यू हा आजार झालेला आहे. त्यातून माझी नात सोनाली कांबळे एक्सपायर्ड झाली. ह्या परिसरामध्ये अस्वच्छता कोण कुणाला विचारत नाही. शेजारी एक संडास आहे, ते मी येणारे जाणारे जे लोक हे करतात. घरोघरी संडास आणि बाथरूम प्रत्येकाला दिलेला असून त्यांनी हे संडास आणि बाथरूम हे लोक बाहेरच्या लोकांसाठीच हे केलेलं आहे. तिथं स्वच्छता पाणी बिनी काहीच नसतंय. येतात आठवड्यातून एकदा पाणी बिनी मारतात आणि जातात. त्यामुळे तिथं दुर्गंधी पसरून डास आणि मच्छराचा प्रभाव जास्त वाढलेला आहे. मुलगी आता डेंग्यूच्या आजाराने एक्सपायर झाली आणि आता ते छोटं बाळ आजारी आहे. त्या घाणीमुळं मुतारी त्याच्या मच्छर लहान मुलं आजूबाजूला खेळते, ती मच्छर चावत्यात, त्याच्यामुळं ती बाळ आमच्या भावाचं गेलं. एका घरात 8-10 माणसं डेंग्यूने आजारी पडत असतील तर नगरपालिका करते काय स्वच्छता?